यांचा वधूवर सुचित मेळाव्याचे प्रोग्राम सर्वांच्या मागच्याकडे माझ्या मीडियाच्या माध्यमातून पाहण्यात आले. पुण्याला सुद्धा त्यांच्या भरगच्चाचे प्रोग्राम होता. म्हणजे इथल्या बौद्ध धर्मियांना एका प्लॅटफॉर्मवर आणून मुला आणि मुलींचा परिचय आपल्या सर्वांच्या समक्ष ठरवून देणं ही फार मोठी आजच्या पिढीला तरी काळाची गरज झालेली आहे. कारण आम्ही जर आधीच्या काळाचा विचार केला म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचा काळ असेल, आमच्या आंबोलीच्या कहाणीचा काळ असेल, तर आमच्या पालकांना वेळ मिळत होता किंवा आमच्या रिलेटिव्हला वेळ मिळत होता की मुलगा पुढाकार आणि मुलगी पुढाकार. पण आज आमच्या व्यस्ततेमुळे ज्या सामाजिक संस्कारामध्ये आम्ही वागायला पाहिजे किंवा आमचे जे काही रिलेशन उपासायला पाहिजे त्याकरता कोणालाही आज वेळ मिळत नाही. त्यामुळं परिचय मेळाव्याच्या माध्यमातून आपला एकमेकांशी संवाद साधला जातं. आता ज्या दोन मुलींनी आपला परिचय दिला, कारण आधीच्या काळात मला असं वाटत होतं की त्या मुलीला असं स्वातंत्र्य होतं की तिने स्वतःही मला कसा वर पाहिजे पण हे सांगण्याची त्या मुलीमध्ये ती ताकद नसायची किंवा तिला असं समोर कोणाचं म्हणजे समोर मांडण्याचं बळ देता येत नव्हतं. आज गंभीर साहेबांच्या माध्यमातून अनेक वर्षापासून त्यांची ही चळवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. त्यांच्या माध्यमातून एका ठिकाणी प्लॅटफॉर्म निर्माण करून आपल्या सर्वांना एक योग्य असा वर किंवा वधू निवडण्याचं सन्मानाचं स्थान त्यांनी निर्माण केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि त्यांचे सर्व सहकारी आमचे शेंडे साहेब असतील आणि सर्व आनंदी गंभीर साहेब आणि ठाकरेजी त्या सर्व आणि यांच्या सर्वांच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि मान्य होत होतो. बसता वो गुणवान है, सम्यक शिक्षा से करता जो शिलवान है, अहिंसा की ताकत से जो